गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी शहर परिसरात सर्वत्र आनंद उत्साह दिसून आला. बाळीवेस टिळक चौक मधला मारुती परिसर हा भक्तगणांनी फुलून गेला होता. खरेदीची प्रचंड धूम या ठिकाणी दिसून आली. तमाम भक्तगणांचं लाडकं दैवत असलेल्या मंगलमूर्ती गणरायाचं गुरुवारी 13 सप्टेंबर रोजी अत्यंत उत्साहात घरोघरी आगमन झालं. बालगोपाळ अबालवृद्ध प्रत्येकालाच बाप्पांच्या आगमनाची प्रचंड अशी उत्सुकता होती. बाप्पांच्या स्वागतासाठी जणू प्रत्येक जण सज्ज झाला होता. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू झाला होता. प्रचंड असं उत्साहाचं वातावरण सर्वत्र दिसत होतं. बालमंडळींबरोबरच थोरा मोठ्यांचा उत्साह देखील काही वेगळाच होता. प्रत्येकजणच बाप्पांच्या स्वागतात जणू स्वतःला विसरून गेला होता. दरम्यान मुख्य बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या बाळीवेस टिळक चौक, हलवाई गल्ली, मधला मारुती, कोंतम चौक परिसरात खरेदीची प्रचंड धूम दिसून आली. संपूर्ण परिसर हा गणेश भक्तांनी फुलून गेला होता. अत्यंत उत्साह या ठिकाणी जाणवत होता. या भागात गणेश मूर्तीचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते, त्यामुळे गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. बाप्पांची मूर्ती घेऊन जो तो अत्यंत उत्साहात, आनंदात, जल्लोषात मोरयाचा प्रचंड जयघोष करत अत्यंत हर्षोल्लासात निघाल्याचं दिसून आलं. बालमंडळी तर पूर्ण बाप्पामय झाली होती. सहकुटुंब, सहपरिवार प्रत्येकजण या ठिकाणी आला होता. हलगी आणि ढोल ताशांच्या कडकडाटात बाप्पांची उत्साहात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यावर प्रत्येकाचाच भर दिसून येत होता. ढोल ताशांच्या, हलग्यांच्या कडकडाटानं आणि गणपती बाप्पा मोरयाच्या प्रचंड जयघोषानं हा संपूर्ण परिसरच दुमधुमून गेला होता. दरम्यान हलवाई गल्लीत खव्याचे मोदक, पेढे, लाडू यासह अन्य मिठाई घेण्यासाठी, प्रसाद घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. हलवाई गल्लीतील व्यापाऱ्यांनी या दृष्टीनं संपूर्ण सज्जता देखील ठेवली होती. हा संपूर्ण परिसर ग्राहकांनी फुलून गेला होता. मधला मारुती परिसरात देखील पूजेचं साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. फुलांचे हार, नारळ, पाच फळं यासह विविध साहित्य खरेदीची मोठी लगबग यानिमित्त दिसून आली. याशिवाय टिळक चौकात आणि मधला मारुती परिसरात सजावटीचं विविध साहित्य घेण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती. प्रचंड असं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी जाणवत होतं. यानिमित्त प्राध्यापक विनयकुमार चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हा एक आनंददायी क्षण असल्याचं म्हटलं. दरम्यान पालिका सभागृह नेते संजय कोळी हे देखील टिळक चौक परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी आले होते. रोजच्या व्यापातून, व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी बालमंडळींसोबत बाप्पा मोरयाचा जयघोष करत अत्यंत उत्साहात गणेश मूर्ती घेतली आणि ते तितक्याच उत्साहात घराकडे मार्गस्थ झाले. तमाम शहरवासियांना
त्यांनी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत अत्यंत उत्साहात आणि शांततेत हा गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं. नगरसेवक नागेश वल्याळ यांनी देखील बालगोपाळांसोबत टिळक चौकात येऊन गणेश मूर्ती खरेदीचा आनंद लुटला. अत्यंत उत्साहात जल्लोषात त्यांनी श्रींची प्रतिष्ठापना करताना सर्वांना सुखी समृद्धी आनंद ठेवण्याचं साकडं गणराया चरणी घातलं. रुसलेला पर्जन्य राजा परत मोठ्या उत्साहात येऊ दे आणि सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण होऊ दे अशी प्रार्थना देखील नागेश वल्लेळ यांनी गणराया चरणी केली. इकडं पोलिसांनी देखील आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत बंदोबस्ताची जबाबदारी तितक्या समर्थपणे आणि चोखपणे पार पाडताना श्री गणरायाची मूर्ती खरेदी करून बाप्पांची मनोभावे प्रतिष्ठापना केली आणि आपला आनंद द्विगुणित केला. दरम्यान प्रसिद्ध अशा डोईजोडे परिवाराने देखील अत्यंत उत्साहात सवाद्य मिरवणुकीद्वारे बाप्पांची प्रतिष्ठापना केली. विशेष म्हणजे दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा करून डोईजोडे परिवारातील प्रत्येक सदस्य मिरवणुकीत सहभागी झाला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अत्यंत उत्साहात श्रींची मिरवणूक काढण्यात आली जी प्रत्येकाचंच लक्ष वेधून घेणारी ठरली. यामागील नेमका उद्देश डोईजोडे परिवारातील सदस्य अश्विन डोईजोडे यांनी स्पष्ट करताना बाप्पांचं स्वागत हे वेगळ्या पद्धतीने करण्यावर भर दिला जातो असं त्यांनी सांगितलं. गणेश चतुर्थी आज आनंदाचा दिवस आणि आज डोईजोडे कुटुंबाने एक साऊथ इंडियन ड्रेसिंग आम्ही केलेलं आहे. मी दरवर्षी काहीतरी काही नवीन करतो, यावेळेला आम्ही साऊथ इंडियन ड्रेसिंग केलेलं आहे. एक आनंदाचा क्षण असतो. आम्ही एकत्र फॅमिली, आम्ही जॉईंट फॅमिली घरात एकत्र 75 जण आम्ही एकत्र राहतो आणि हा आनंदाचा क्षण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो. मी हा मिरज गावकरकडनं आम्ही पेनचा गणपती घेतो, पर्यावरणयुक्त शाडूचा आणि आमच्या ते आमच्या घर नाकाच्या 45 सहभागी आहोत. हा संदेश काय, आज केरळला पूरग्रस्त झालेला आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक हा स्पेशल ड्रेसिंग केलं. गणेशोत्सवानिमित्त अत्यंत हर्षोल्लासाचं वातावरण सर्वत्र दिसून आलं. बाळीवेस, टिळक चौक, हलवाई गल्ली, मधला मारुती परिसर हा दिवसभर भक्तांनी फुलून गेला होता. प्रचंड अशा गर्दीच्या पार्श्वभूमीवर या भागात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून पोलिसांनी बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन यानिमित्त केल्याचं दिसून आलं. दरम्यान ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ करून स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग प्रत्येकाच्या मनात चेतवलं ते लोकमान्य टिळकच गणरायाच्या आगमनादिवशीच उपेक्षित राहिल्याचं चित्र सोलापुरात दिसून आलं. टिळक चौकात लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला साधा हारही घालण्याचं सौजन्य कोणी दाखवलं नाही की तशी तसदी देखील कोणी घेतली नाही. प्रत्येक जणच आपापल्या नादात व्यस्त होता, आपापल्या नादात दिसत होता. संपूर्ण सजावटीच्या साहित्यात अडकून गेलेला टिळकांचा पुतळा हा प्रत्येकजण जाता येता पाहत जरूर होता, पण टिळकच या गणेश आगमनादिवशी उपेक्षित राहिल्याचं भान मात्र कोणालाही राहिलं नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल.